ओके शिक्षक मतदार संघ याची निवडणूक आज होऊ घातलेली आहे आणि इथं तहसील ऑफिसला संपूर्ण कोरोनाच्या संदर्भात व्यवस्था केलेली आहे. सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझर सुरक्षा करून आणि व्यवस्थित या ठिकाणी कोणत्या प्रकारची अडचण नाही, चांगल्या पद्धतीचं व्होटिंग या ठिकाणी सुरू आहे. सर्व व्यवस्था समाधानकारक आहे. धन्यवाद. स्टार्ट सर. नमस्कार. सर्व आज शिक्षक बंधूंना आज विनंती करण्यात येते की आज आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे, कारण आपल्यामधून शिक्षकांमधून एक प्रतिनिधित्व विधान परिषदमध्ये आपलं असलं पाहिजे, हक्काचं असलं पाहिजे. यासाठी माझी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आहे की आपण आपला आज मताचा हक्क बजवावा. तसेच आपण आज पाहत असेल की एकदम उत्साह आहे शिक्षक बंधू भगिनीत, चांगल्या प्रकारे मतदान होत आहे आणि मतदान प्रक्रिया किंवा मतदानाची व्यवस्था इथे पाहिलं तर सॅनिटायझर म्हणा, इथे मास्क म्हणा, किंवा आपण पाहत असाल की टेम्परेचर मोजणे यासाठीसुद्धा तिथे यंत्रणा उभारलेली आहे आणि चांगल्या पद्धतीनं या शिक्षकांचा उत्साह वाढत आहे. आणि सर्वांना विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येने मतदान करावे ही विनंती करतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर असलेली शिक्षक मतदारसंघाची निवडणूक, या निवडणुकीमध्ये या ठिकाणी मतदान केंद्रावर सोशल डिस्टन्सिंगचा तंतोतंत पालन केलं जात आहे, त्यासोबतच सॅनिटायझरची व्यवस्था आहे, थर्मामीटर सुद्धा या ठिकाणी आहे आणि अगदी निर्भय अशा वातावरणामध्ये या ठिकाणी हे मतदान प्रक्रिया व्यवस्थितपणे चालू आहे. दिव्यांगासाठी सुद्धा एक वेगळी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि शांततेमध्ये सगळं मतदान या ठिकाणी सुरू आहे. स्टार्ट. आज विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाचं अमरावती विभागाचं मतदान आज पहाटेपासून सुरू आहे. जवळपास या बूथवर समथिंग 1.5 लाख मतदान आहे, त्यापैकी 1.25 लाख मतदान या ठिकाणी झालेलं आहे. संतगतीनं मतदान आहे, परंतु शिक्षकांमध्ये उत्साह आहे आणि श्रीकांत देशपांडे जे आमचे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि मित्रपक्षाचे, बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 100% कल त्यांच्या बाजूने आहे. कारण सर्व शिक्षक हा शिक्षित आहे, समजदार आहे आणि कुठलाही इतर याला मतदान देऊन विनाकारण विधान परिषदेला आपली संख्या कमी शिक्षक करणार नाही, कारण शिक्षकाचे प्रश्न सोडवण्याकरता शासनाची गरज आहे. आणि आज शरद पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब, बाळासाहेब थोरात साहेब या सर्वांनी शिक्षकांना शब्द दिला की आपल्या संपूर्ण मागण्या आम्ही पूर्ण करू आणि आम्हाला विश्वास आहे की शासन शिक्षकाच्या पाठीशी राहील. आणि म्हणून शिक्षकांनी शासनावर विश्वास त्या ठिकाणी ठेवला, काही अंशी आमच्यावर विश्वास ठेवला आणि आघाडीच्या उमेदवार देशपांडेंना या ठिकाणी मतदान करत आहे असं मला कल सर्वांचा दिसून येतो.